नमस्कार मी समृद्धी विजय बनकर आज विषय मांडते डॉक्टर वसंतराव पवार एक बहुआयामी व्यक्तिमत्व मित्रांनो सर्वप्रथम डॉक्टर वसंतराव पवार पवारसाहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विनम्र अभिवादन डॉक्टर वसंतराव पवार साहेब एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते खरं तर कर्तृत्ववान होण्यासाठी कुणा राजाच्याच जन्म घ्यावा लागतो असं नाही तर सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही कर्तृत्व गाजवता येते याचं साधं सोपं उदाहरण म्हणजे डॉक्टर वसंतराव पवार साहेब त्यांचा जन्म निफाड तालुक्यातील ओने या खेडेगावी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली झाला पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात नाशिक सिव्हिल हॉस्पिटलपासून केली त्यांनी ओळखले होते की डॉक्टरी पेशा हा एक सेवा व्रत आहे म्हणून त्यांनी स्वतःला समाजकार्यात वाहून घेतले मित्रांनो विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणारा माणूस हजार चुका करेल असे गृहीत धरले तर ध्येय शून्य माणूस पन्नास हजार चुका करेल म्हणून माणसासमोर ध्येय हे असायलाच हवे आणि असेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून वसंतराव पवार समाजासाठी झगडत राहिले समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या जाणीवेने त्यांनी साहित्य संमेलनासारखी आव्हाने अंगावर घेतली आणि याची ताकद त्यांना त्यांच्या तेन आईकडून मिळत होती ते नेहमी म्हणायचे दगडातला देव शोधण्यापेक्षा माणसातला देव शोधा आणि माणूस ओलावा जपा प्रदीर्घ काळ राजकारणात राहूनही डॉक्टर कीचा पेश मूळ पेशा साहेबांनी शेवटपर्यंत जपला त्यामुळे एक उत्तम सर्जन म्हणून त्यांचे फक्त नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नाव लौकिक आहे ज्याप्रमाणे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात राजकारणात बदलत्या तंत्रज्ञानात आपला ठसा उमटवला त्याचप्रमाणे ते शैक्षणिक क्षेत्रातही कुठेही कमी पडले नाही मराठा विद्याप्रसारक समाज या महाराष्ट्रातील अग्रगण्य समाज संस्थेत त्यांनी तीस वर्ष काम केले आणि एकोणावीसशे चौऱ्याऐंशी पासून त्यांनी संस्थेचे सरचिटणीस या नात्याने संस्थेच्या प्रगतीला हातभार लावला संस्थेची संख्यात्मक आणि गुणात्मक प्रगती केली शिक्षणाने माणूस समाजाशी राष्ट्राशी आणि देशाशी जोडला जातो म्हणून ते म्हणतात शालेय शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रात देखील गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे माणसाचे व्यक्तिमत्व फुलविण्यासाठी वाचन मनन व वा चिंतन करणे गरजेचे आहे यातून व्यक्तीचे जीवन समृद्ध होते यासाठी त्यांनी ग्रामीण दुष्काळी आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला त्यावेळी त्यांनी चित्रकला विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन वक्तृत्व संगीत क्रीडा या सर्व क्षेत्राला देखील त्यांनी महत्त्व दिले ग्रामीण भागातील विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षांमधून पुढे यायला हवा असा त्यांचा आग्रह होता आपल्या संस्थेचा विद्यार्थी हा गुणवंत विद्यार्थी म्हणूनच बाहेर पडायला हवा यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले कारण ते म्हणा असे न मी नसेन मी माझ्या कार्यातून दिसेन मी तसेच आपल्या संस्थेचे मास्टरपीस असणारे डॉक्टर वसंतराव पवार साहेब त्यांच्या अखेरही संस्थेच्या कामासाठीच धावत असताना आपल्या अतिशय हुशार व्यक्तिमत्व असलेले सर्व विषयांचे सखोल ज्ञान असणारे उत्तम प्रशासक संघटक उत्कृष्ट सर्जन लोकप्रिय प्रतिनिधी समाज पुरुष कुठलाही राजकीय वारसा नसताना आपल्या कर्तृत्वाने समाजांत स्थान मिळवणारे आणि उत्तम माणूस म्हणून जगणारे आणि आपल्या प्रेरक जीवनातून तरुणाईच्या स्वप्नात उमेदीचे वसंत पुरविणारे डॉक्टर वसंतरावजी साहेब सात ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी आपल्यातून निघून गेले आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक छत्र हरवले अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन धन्यवाद